ही गोष्ट आहे आताच्या आठवड्यात घडलेली तस्मी आधीच्या जॉबला रोज नियमित जात होतो पण अचानक एक दिवस डायरेक्टर जो कधी कुणाशी बोलत नसायचा काही दिसायचा नाही तो आज लोकांशी बोलत होता आणि त्याने सगळ्यांना आजचा सांगितला आणि नाष्टाही पण हे बघून मला वेगळं वाटलं आणि त्याने जाहीर केलं की आपण ही ब्रांच बंद करतो तर तुमचा पगार उद्या मिळेल आणि दुसरा जॉब पहा मला दुःख राग सगळं झालं माझे हफ्ते पण सुरू होते आणि आता लगेच मी जॉब शोधू लागलो आणि मला एक कसाबसा जॉब मिळाला पण त्यासाठी मला तिकडे एक्स वाय झेड जागी रूम घेऊन राहावे लागणार म्हणून मी घरी सगळं बोलून ही वेळ निघून निघालो आणि आणि जाऊन एक दिवस मध्धे राहून ऑफिस पाहून आलो सगळं ठरलं मग आठवडाभर काम करून मी रूम लागलो तीन वर चांगली रूम भेटली मस्त टेरेस वर रूम आणि हवेशीर होती मी घरमालकाला म्हणजे म्हाताऱ्याला भेटलो आजीला भेटलो आणि त्यांचा मुलाला भेटलो आणि थोडा उन्हाळ्याचा सीजन होता अचानक रूम मध्ये झोपलेलो असताना मला माझ्या दरवाज्यात चाल दिसली आणि परत झोपलो पण यानंतर उठून म्हणलं की तोंड धुव वाणे चहा सिगरेट घेऊन येऊ तर बाहेर माझी चप्पल नाही आणि इकडे तिकडेही नाही मग खाली वाकून पडली तर खाली सुद्धा पडलेली नाही मग मी शुज घालून निघालो तर खाली मालकाच्या दारात होती चप्पल मी जाऊन चप्पल उचलेपर्यंत खाली वाकलो आणि कोणाचा तरी आतून आवाज आला की ती पाहू तुमची आहे का चप्पल मी वरती कपडे वाळत घालायला आले आणि पाय भाजत होते म्हणून घातली तर खालीच घेऊन आले सॉरी हा मी ओके okay, पण तुम्ही ती मी एक्स वाय झेड यांची वाईफ मी ते, यांना घरात चहा ठेवलाय मी नाही नको मी बाहेरच निघालोय ती वर घरमालकाचा मुलगा अहो या नवीन नवीन कुठं फिरणार याच इकडे मी बर थोडाच दहा आणि आमचं बोलणं सुरू झालं पण ती बाई म्हणजे मनमोहिनी आणि तिच्याबद्दल सांगायचं झालं तर रंग सावळा म्हणता येणार नाही पण गोल्डन गोरा ना जास्त काळांना जास्त गोरा कमनीय मध्यम बांधा आणि चांगली तब्येत असून बाईला पोट नाही हेच मोठं आश्चर्य आणि तीच नेहमीच साडी नेसन असेल असं साडी नेसण्याची पद्धत सांगत होती आणि ती चहा घेऊन आली अन देऊन गेली तशी मागून बांधून ठेवलेली गांड आणि ती पाठ आणि त्यावर ती दोरी अनवर बांधलेले के साहा नजारा मन मोहून टाकत होताच पण सुद्धा आक्रोश करत होता मग आमचं बोलणं सुरू झालं त्यात मला कळलं की यांच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झालेत आणि चहा संपला आणि मी निघालो वर आलो पण विचारात आलो की चार वर्ष झाले आणि मुलबाळ नाही नक्कीच काहीतरी आहे आणि इतक्या झवल्यात पणही एक त्यातली मिळाली तर बघू हारलट राहिलं कसलं तर मिळेल आणि झोपलो सिनेमा बघत मोबाईल वर आणि रोजप्रमाणे जाता येता बोलू लागलो आणि आमचं बोलणं होत राहील आता हे होता होता मध्ये ते जेवायला बोलवायचे आणि मी जायचो तिच्यासाठी आणि मागून दिवस गेले आणि इथं वर्ष पूर्ण झालं मला ऑफिसला आणि माझ्या रिपोर्टप्रमाणे मी जवळ जवळ तीस टक्के प्रॉफिट दिला म्हणून प्रमोशन झाले आणि मी आता फ्लॅट शोधू लागलो आणि त्यांना बोललो पण हे सांगताना तीच तोंड पडलं पण तिने दाखवलं नाही मी ते ओळखलं पण या मागचा उद्देश माझा रूम सोडण्याचा नव्हताच मला तिचा नंबर यांचा होता परत दुसऱ्या दिवशी मी कामावरून आलो तसा त्या भेटल्या आणि मी मुद्दाम नाटक केलं की आज मला काही दिवसभरात फोन आले नाही फोन खराब झालाय का पण त्याआधी फोन फ्लाइट आणी आणी फोन फ्लाइट मोडला टाकला आणि मग कॉल लावला आणि जाऊ द्या म्हणत फोन तिच्याकडे दिला जे मला पाहिजे होत ते झालं तिनेच नंबर सेव्ह केला आणि मला जे हवं होतं ते तीन दिवसाने व्हॉट्सअपला ती हाय मी तिचा फोटो ओळखूनही कोण ती आहो मोहिनी मी ओक्या बोला ना ती झाले का जेवण मी हो तुमचे ती हो झाले पण खूप हाल होत असतील ना असे बाहेर जेवायचे वगैरे मी आता जमवून घ्यावं लागतंय पर्याय नाही ती हो ना मग बाकी मी काही नाही कामावर जायचं एवढ्या गुड नाईट मला तिला भाव द्यायचा नव्हता मी झोपलो आणि आता रोज ती मेसेज वर बोलू लागलो यात कळलं की कोरोना काळात तिच्या नवऱ्याचा जॉब सुटला आणि आता घर बघतात पूर्ण वगैरे वगैरे आणि अजून मुलबाळ नाही म्हणल तर म्हणली की अजून नको या आम्हाला स्टेबल नाही येत असतच मग मी ओके बोललो आणि परत एक दिवस मी तिलावर येताना कपडे वाळत घालायला पाहिले कपडे वाळत घालताना आम्ही गप्पा मारत होतो आणि ती गेली मी येऊन सुट्टी होती मग आराम केला झोपलो आणि संध्या सकाळी उठलो आणि तिचे कपडे अजून दोरीवर होती मला त्यात एक नवीन निक दिसली आणि मी इकडे तिकडे बघत ती आंबोली आणि रूम मध्ये आणली आणि त्यावर पुचीच्या जागी सफेद डाग होते आणि पाऊस पडायचा आवाज आला आणि कपडे माझेही भिजत होते त्यांचे पण आणि मी सगळेच काढले मग रात्री गेली आणि सकाळी ते आले कपडे गेले उडून म्हणत मी म्हणलं आहे माझ्याकडे ठेवले आणि दे देत देत तिच्या डाव्या बॉलवर घासून कपडे देऊन हात मागे घेतला तिने डोळ्यात बघितला आणि थँक्स म्हणून गेली मी निक दिलीच नव्हती आणि दुसऱ्या दिवशी ती आली आणि विचारला अजून काही राहील हो कातर तर म्हणलं हो तुझी निखक आज तुम्ही आम्ही नाही डायरेक्ट तुझी निका आणि मी तिच्याकडे दिली तशी ती लाजली आणि त्या रात्री तिचा मेसेज आला थँक्स कपडे नेट ठेवल्याबद्दल मी ओके वेलकम बोललो आणि बोलत होतो जरा वेळ बोललो आणि झोपलो मग आठवडा गेला आणि सुट्टीचा दिवस आला तिला परतवर येताना पाहिले आणि आज वेगळाच डोक्यात विचार होता की हिचे दोन्ही दाबायचे आणि ठरलं तिच्या आवाजावर मी वरच्या बाजूस होतो आणि अचानक फोनवर बोलायचं नाटक करत घुसलो समोर ती आणि मी धडकलो आणि तिची बादली पडली आणि ती मागे पडणार अशात तिच्या साडीचा पदर फक्त पदर हातात आला आणि एका हाताने ओढली तिला आणि मुद्दाम सावरत फक्त पदरवर पडेल म्हणून नाटक करत घाई घाईत बॉल धरला आणि पदर पटकन मोकळा सोडला ती घाबरली होती पडेल म्हणून आणि डोळे उघडले तिने तर ती माझ्या हातात बॉल दाबून धरत तशीच होती तिने खाली पाहिलं की पदर पडलाय बॉल धरलाय ती थँक्स मी लागल नाही ना ती नाही तुम्ही पकडलं म्हणून वाचले मी मी सॉरी मीच पाहिलं नाही घाईत निघालो होतो नक्की लागलं नाही ना ती लागलं ला नाही पण दुखते मी कुठे लागले ती लागलं नाही हे जे दाबून धरले तेच दुखतंय आणि मी परत भानावर यायचं नाटक करत हडबडीत सोडलं तिला सॉरी बोलून निघालो आणि दोन दिवस बोलणं नाही मग तिचा मेसेज आला की काय कुठे गायब तर मी झालेला गैरसमज नाटक परत केलं आणि घाबरलो म्हणलं मग ती म्हणली की इट्स ओके चुकून झालं असू द्या मी पण हो म्हणलं पण आता ती बाई हा प्रश्न टाकेल हे मला अपेक्षित नव्हतं गेम नक्की मी खेळला की तिने हेच इथून पुढे समजलं नाही ती पण काय हो कस का वाटलं दाबून मी काय तीच माझी छातीजी इतकी दाबली की पार नख रोवली मी सॉरी त्यावेळी समजलं नाही पण नख ती हे बघाकडे नाही कसं झालाय तिने नॉर्मल ओरखंडलेले फोटो पाठवला आणि मी डायरेक्ट फोटो आला तेच पाहून शॉक आणि म्हणलं सॉरी ती बस झालं तुमचं सॉरीचं नाटक मला कळत सगळं डोळ्यात पहिलं मी तुमच्या की कसं पाहता माझ्याकडे वगैरे वगैरे मी नाही तास काही नाही दुपारचे अकरा वाजून पाच मिनिटेचा हा वरचा लास्ट मेसेज आणि मी सकाळचे अकरा वाजून सात मिनिटेला दार वाजलं दारात ती होती आणि आत येऊन बोलली की जे मी बोलले तर खरं आहे ना मी हो आवडते तू मला ती लाज नाही वाटत का मी माफ करा पण हे कोणाला सांगू नका ती पण काहीच कसं वाटत नाही तुम्हाला की मी का इतकं तुमच्याशी बोलते चावट हसत मी वर बघत तिने माझ्याकडे तोंड करून मागे दाराची कडी सरकवली आणि आम्ही किसिंग करत होतो सोप सरळ ही पटली होती की मला मनातून हसू चाल आता सो सोडणार नव्हतो हिला खिडक्या बंद केली आणि पंखा लावला आणि गादीवर ती बसली होती तेच तिच्यावर पडलो आणि ब्लाउज वरच बॉल दाबत किस करत होतो मग तिच्या केसांचा क्लिप काढला मोकळे सोडले आणि ती केसात हात फिरवू लागली आणि मला म्हणली की मी खोट बोलले तुझ्याशी मी काय ती आम्हाला मुलबाळ होतच नाही आज तिसरा ट्राय घेतला आहे काल रात्री आम्ही पण मला माहीत आहे डॉक्टर ही बोलल्या होत्या की गर्भाशय नेट आहे पण पुरुषामध्ये टेस्ट करून शक्यता कमी दिसते तरीही बघा एकदा अजून पण मलाही वेळ जाऊन द्यायची नाही हे कारण नाहीच होणार हेच मला समजून आलं आहे आणि माझी बदनामी किंवा त्यांचीही बदनामी नकोय आणि मला तू दिसला तेव्हाच आवडला पण देवाने तुला त्यासाठीच पाठवले असेल कदाचित म्हणून मला मूल तुझ्याकडून देऊन उपकार करशील ती डोळ्यातून रडत होती आशेने हाच बोलली मी मनात म्हणलं असं आहे तर पण आता काल रात्री तिसरा चान्स घेतलाय याहून सोनेरी मोकाना हिला झवाईची आणि हिची मदत एक साथ आलं की जुळून आणि मी खुश होऊन काळजी नको करू पण हात पण नको किस घेऊ लागली परत मी पण आता जोमात आलो होतो तिला बॉल दाबत अक्षरशः बर्बाद करत होतो पण हो ती जराही विरोध न करता सगळं होऊन देत होती आणि मी आता पदर बाजूला केला आणि विचारलं मी आता ह्यांना दाबू शकतो ना ती माझं मूल पदरात टाकतोय तर आता आहेच काय सगळंच तू आहे फक्त तेव्हा जशीवर आले इथं तशीच खाली गेल्यावर नेट कपड्यात दिसली पाहिजे म्हणजे फाडून उडून नका कपडे म्हणजे झालं मी बर पण यातलं काही कोणाला समजलं तर माझं इथं राहणं धोक्यात येईल ती नाही येणार लक्षात आज घरचे नंदेकडे गेले तिला डोहाळे जेवण आहे पण मी पाळीचे कारण सांगून थांबले तुमच्यासाठी आणि ह्या वेळेसाठी मी ठीक आहे आणि मी मंगळसूत्र काढून बाजूला ठेवलं आणि तिला उठवून तिच्या केसात हात फिरवत तिच्या पाठीवरची दोरी सोडली आणि पुढून एक डोळ्यात बघत जवळ जाऊन एके खूप एक खोलत तिला ब्लाउज मधून मोकळे केले तशी ती किस करू लागली आणि पॅन्ट मध्ये हात लांबून हात घालून कुरवाळू लागली आणि मी तिची ब्राव उतरवत होतो तेच तीच तिचं उठली आणि साडी फेडून परकर सोडून निक फेकून दिली ती बस हेच आहे माझ्याकडे देण्यासाठी याहून बलवत तर काहीच नाही मी यातून तुमचं चांगलं होणार असेल तर ठीक पण असलं सौंदर्य तुमच्या नवऱ्याच्या हातात आहे किती छान ती सौंदर्य असून त्या सौंदर्यमध्ये फुल हवना ते तुम्ही द्या आता मी तिला ओढून घेतलं अंगावर आणि ती माझ्या पूर्ण अंगावर किस करत छातीवर आली आणि नखे रोहित रोहित सगळं ओरबाडून घेत होती जशी खूप धुकेली असावी आणि बरमुडा सोडून मला पूर्ण उघडे केले तशी दोन पाय मोडपून बसली आणि केस मागे हातात धरून मला इकडे या याना म्हणली आणि एक विवाहित स्त्री चक डाव्या हाताने गोट्या चोळत लंड चोखू लागली होती आणि मला हे वेळ लावत होत मी तिचे केस धरून पाहत होतो ती मात्र लाळ गळू गळू चोख होती आणि बराच वेळ चोखून झालं तरी ती थांबे ना मग मीच थांबवत खाली झोपवलं आणि पायात आलो होती हे काय तुम्ही काय करताय मी मलाही बघू दे की कसं असत हे करणं पण मी तिच्या पूर्ण बुळबुळीत साफपुचीवर एक बोट फिरवला आणि ती वळवळवली आणि सुस्कारे सोडले तशी खाली सरकून नीट झोपली आणि मी बोटात टाकून मागे पुढे करू लागलो आणि ना काही संवाद ना काही बोलणे पण रूममध्ये फक्त तिच्या आवाजाने गजबजा होता आणि मी आता अजून खाली वाकलो आणि जिप फिरवली आणि दोन्ही बॉल धरून पिळू लागलो तिने मान उचलून पाहिलं ओरडत ती असं कधी अनुभवलं नाही माझ्या नवऱ्याचाही घेतला पण कधी त्याने हे केलं नाही आहे हळूपणा असे खूप आनंद देताय मी काहीच बोलत नव्हतो आणि दोन ते तीन मिनिटात तिने गरम पाणी सोडले आणि अन्न टाकले स्त्राव बाहेर ओघळत होता माझी बोट भिजली होती आणि ती होऊन होती ना काही बोलता साफ करून मी माझा लंड नेट ठेवून आता आत सारत होतो तशी ती विवाहित होती पण एवढीशी लूज अशी नव्हती पुढची टाईट होती बऱ्यापैकी आणि धक्का देतात सरसरत तिने हाताच्या मुठी आवळत सुस्कार टाकला ती हा हेशोशे होत ते फार वेगळं आहे जसं की पहिलाच वेळ आहे मी तू वेगळी आहेस तुझं सुद्धा ती छान वाटतंय ॲकमध्ये घेऊन घाला अजूनच जोराने जरा मी आता तिचा आनंद बघता गतिमान झालो तिला नीट खालून हात घालून खांदे पकडले आणि दणके देऊ लागलो तशी किंचाळ निघाली आई गाई आई हम्म करत जवळ दे इथे राजा हो दे आता इतकं वेग होता की तिने पाणी सोडला आणि पाण्याचा थपक्याच्या आवाजाने जोर घेतला होता पच पच, पच, पच तिने पाठीवरून खाली पर्यंत नख घासत नेले आणि पायाने दाबून धरत पक मजबूत करत ती आता मला धरण होती त्यातच लंड बाहेर करताना मी सुद्धा एक विवाहित बाई पूर्ण उपभोगत होतो आणि ती वेळ आली मी बराच वेळ मिशनरी मध्ये झवत तिच्यात कुर्णलन गाळला आणि ती, ती तडफडत असलेली बाई शांत झाली आणि सगळ्या पकडी मोकळ्या केल्या ती थांबा काढू नका पडा माझ्याजवळ जरा काय वेगळं आहे तुमच्यात असलं सुख तुम्हाला देताना काहीही वाटलं नाही मला पण छान वाटलं आजच आणि किमान अजून दोन ते तीन वेळा हवंय मला कोणतीच वेळ दवडू देऊ नका दोन मिनिट आणि गप्पा करत मी बाजूला झालो आणि तिच्या पुच्छेतून सगळं चिक बाहेर पडला आणि ती त्यात बोट फिरवत माझ्याकडे पाहून हसली आणि गळ्यात हात टाकून पडली आणि पंधरा मिनिटाने गप्पा मारून ती साडी नेसून खाली निघून गेली असो पुढील भागासाठी वाट पहा तत्पूर्वी अभिप्राय कळवा तसेच स्त्रियाही काही प्रकारचा संकोच बाळगू नका सुरक्षित मेल मेसेज केला तरी उत्तम शेवट तुमचा विषय विश्वास असेल तर करा मेसेज आता येतो भेटू पुढच्या भागात